नमस्कार, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. भेंडी आणि बटाट्याची भाजी तर तुम्ही खूप वेळेस खाल्ली असेल, पण आज आपण मस्त गावरान पद्धतीने भेंडी आणि बटाट्याचा ठेचा बनवणार आहोत. अगदी गावाकडच्या जेवणाची आठवण होईल इतका चवीला भन्नाट हा ठेचा होतो. आणि तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेंडी आणि बटाट्याचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम भेंडी चांगली स्वच्छ धुऊन पुसून कोरडी करून घेतलेली आहे. फक्त हिचा देठाचा आणि टोकाचा भाग कापलेला नाही आहे. त्यासाठी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहे. फक्त बटाटे उकडताना काळजी घ्यायची की ओव्हरकुक नाही झाले पाहिजे, म्हणजे फुटेपर्यंत बटाटा उकडायचा नाही, फक्त 90% बटाटा उकडायचा. 9 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्याशा तिखट आणि थोड्या कमी तिखट. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल. आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. भेंडी आणि सगळे जिन्नस भाजण्यासाठी इथे मी गॅसवर या पद्धतीचा स्टीलचा स्टँड ठेवलेला आहे. तुमच्याकडे जाळी अवेलेबल असेल तर तुम्ही जाळीवर देखील भाजू शकतात. आणि अशा यावर एका वेळी जितक्या मावतील तितक्या भेंड्या ठेवून मंद ते मध्यमाचेवर सतत यांना पलटत पलटत आता आपण छान भाजून घेणार आहोत. छान असे डाक पडेपर्यंत यांना भाजून घ्यायच्या, फक्त सतत पलटत राहायच्या, म्हणजे एका जागेवरनं जास्त भाजली जाणार नाही. जर तुमच्याकडे चूल अवेलेबल असेल तर तुम्ही चुलीवरच नक्की करा. गावाकडे आपण मस्त चुलीमध्ये भेंडी आणि बटाटा भाजतो आणि छान ठेचा करतो, पण शहरांमध्ये आता चूल अवेलेबल नाही आहे, म्हणून या पद्धतीने करूया. हा देखील ठेचा चुलीवर केलेला ठेच्यासारखाच अप्रतिम लागतो. ह्या भेंड्या भाजून झालेल्या आहे, सगळ्या भेंड्या अशाच भाजून घेऊया. 1 ते 2 मिनिटात भेंड्या चांगल्या भाजून होतात. त्याच पद्धतीने आता आपण बटाटा देखील भाजून घेणार आहोत. हा उकडलेला बटाटा साल काढून घ्यायचा आणि असा जाळीवर ठेवून मध्ये मध्ये पलटत पलटत याला देखील चांगलं भाजून घ्यायचं आहे. जर आपण चुलीमध्ये बटाटा भाजणार असतो तर आपल्याला याला उकडून घ्यायची गरज पडली नसती, कारण चुलीमध्ये आतपर्यंत बटाटा चांगला शिजला जातो. पण गॅसवर आता चांगला शिजला नसता, म्हणून आपण याला 90% इतका शिजवून घेतलेला आहे आणि आता मंद ते मध्यम असेवर चांगला भाजून घेणार आहोत. असे सर्व जिन्नस भाजून ठेचा केला की अगदी चवीला भन्नाट होतो. असं वाटतं की चुलीवर भाजूनच आपण हा ठेचा बनवलेला आहे. बटाटे इथे छान भाजून झालेले आहे. आता आपण हे सगळे बटाटे काढूया. बटाटे देखील 3 ते 4 मिनिटात भाजून होतात. आता ह्या स्टँडवर आपण मिरची आणि लसूण देखील भाजून घेणार आहोत. हा ठेचा थोडासा झणझणीत छान लागतो, म्हणून थोड्याशा तिखट मिरच्या देखील घालायच्या, म्हणजे ठेचा चवीला खूप छान होतो. मध्ये मध्ये पलटत पलटत मंद असेवर आता आपण लसूण आणि मिरच्या देखील भाजून घेणार आहोत. लसूणही भाजून घेतला की अगदी स्मोकी फ्लेवर खूप छान येतो आणि चवही खूप छान लागते. इथे बघा, मिरच्या चांगल्या भाजून झाल्या. त्याच पद्धतीने लसूण देखील असा पलटत पलटत छान भाजून घ्यायचा आहे. लसूण पटकन भाजला जातो 1/2 ते 1 मिनिटामध्ये. आता हे सर्व जिन्नस आपण एका ताटात काढून घेऊया. इथे बघा, आता आपण ह्या मिरच्यांचे देठ ह्या पद्धतीने कापून घेऊया आणि त्यानंतर ह्या भेंडीचे देठ आणि टोक आपल्याला कापून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर एका भेंडीचे 2-3 तुकडे करून आपल्याला सुरीने कापून घ्यायचे आहे. सगळ्या भेंड्या याच पद्धतीने कापून घेते, टोक काढून घेते, देठही काढून घेते आणि एका भेंडीचे 2-3 तुकडे होईल असे कापून घेते. इथे बघा, भेंड्या कापून घेतलेल्या आहे. आता ठेचा बनवून घेऊया. खलबत्त्यामध्ये सर्वात आधी या भाजलेल्या मिरच्या आणि लसूण घालायचं आणि यांना छान ओबडधोबड जाडसरच आपल्याला कुटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये अजिबात फिरवू नका, असं कुटून घ्या, चव छान लागते. मिरची आणि लसूण छान कुटून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने भेंडी देखील आपल्याला कुटून घ्यायची आहे. भेंडीही खलबत्त्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि इलाही आपल्याला जाडसर ओबडधोबडच कुटून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये इला बारीक करून घेतलं तरीही चालेल. भेंडी देखील मस्त कुटून घेतलेली आहे. आता आपण ठेच्याला छान सुरसुरी तशी फोडणी देऊया. ठेचाला फोडणी देण्यासाठी इथे लोखंडी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यात घालायचा 1 चमचा जिरं आणि जे भाजलेल्या मिरची आणि लसूणचा आपण ठेचा करून घेतलेला आहे हा ठेचा घालायचा. आणि मंदाचेवर ह्या ठेच्याला तेलामध्ये फक्त 1/2 ते 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे. ठेचा परतत असतानाच आपल्याला यामध्ये घालायचं आहे हिंग. हिंग गरम तेलात घातला की पटकन करपतो, म्हणून मिरची घातल्यानंतर ठेचा घालायचा, हिंग घालायचं म्हणजे करपत नाही. आता आपण हे सर्व जिन्नस मंद असेवर 1 ते 1.5 मिनटं चांगलं परतून घेतलं, कारण मिरची आधीच भाजलेली होती. त्यानंतर यात घालायचा 1/2 चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर अशी तेलात घातली की चव खूप छान लागते आणि कोथिंबीरीमुळे ह्या तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि हळदही करपत नाही.
हळद घातल्यानंतर ही चांगलं मिक्स करून घेतलं की सर्व बटाटे हाताने असे आपल्याला मॅश करून यामध्ये घालायचे आहे. बटाटे घातल्यानंतर ही कुटून घेतलेली भेंडी घालायची. भेंडी कुटल्यामुळे हलकीशी चिकट होते, पण जसं आपण ठेचा परतून घेतो याचा चिकटपणा सगळा कमी होऊन जातो आणि भेंडी अगदी सुटसुटीत होते. त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे. भेंडी आणि बटाटा फोडणीत मिक्स करण्याआधीच मीठ घालायचं, म्हणजे सर्व जिन्नस एकमेकांमध्ये चांगले मिक्स होतात आणि मीठही सगळीकडे एकसारखं लागतं. या पद्धतीने मंद आचेवर आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 3 मोठे चमचे भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा. काळजी घ्यायची, कूट जाडसरच घालायचा, बारीक कूट घालायचा नाही. कूट घातल्याने ठेच्याला खूप अप्रतिम चव येते. ठेचा चवीला खूप मस्त लागतो आणि थोडाफार तिखटपणा असतो तोही बॅलन्स होतो. आणि ही शेंगदाणे जेव्हा ठेचा परतल्यानंतर मस्त कुरकुरीत होतात, चवीला खूप छान लागतात. या पद्धतीने हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून झाले की यात हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर देखील घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर हा ठेचा 3 ते 4 मिनटं असं सतत मिक्स करत आपण याला परतून घेणार आहोत. म्हणजे यामध्ये घातलेले शेंगदाणे छान कुरकुरीत होतात, ठेचाही चांगला परतला जातो, याची चवही अजून वाढते आणि हा ठेचा छान मोकळा मोकळा होतो, भेंडीचा सगळा चिकटपणा निघून जातो. आता आपण याला छान मिक्स करत करत मध्यम ते मोठ्या आचेवर चांगलं परतून घेणार आहोत. ठेचा करण्यासाठी शक्यतो लोखंडी कढई किंवा तवा वापरा, म्हणजे ठेचा छान होतो. इथे ठेचा बघा छान परतून घेतला, 3 ते 4 मिनटं आपला ठेचा बनून तयार आहे. हा भेंडी आणि बटाट्याचा चमचमीत झणझणीत असा ठेचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. याचा इतका सुंदर असा स्मोकी फ्लेवर सगळ्या घरभर पसरलेला आहे. तुम्ही ह्या ठेच्याला ज्वारीची बाजरीची गरमागरम भाकरीसोबत सर्व करू शकतात, डाळभाता सोबत देखील सर्व करू शकतात. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.